छत्रपती शाहू महाराज आपला लोक राजा या द्रष्टा राजाने 100 वर्षापूर्वी शाहू मिलची स्थापना करून रोजगार निर्मिती आणि टेक्सटाईल हब उभे केले. तोच विचार पुढे नेऊन अण्णांनी शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा आराखडा तयार केला, ज्यामध्ये तिरुपतीच्या धर्तीवर निवास व्यवस्था, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बस सुविधा, टेक्सटाईल कॉलेज, छत्रपती शाहूंचं प्रेरणादायी स्मारक या गोष्टींचा समावेश आहे. अण्णांनी तयार केलेला हा आराखडा मी पूर्णत्वाला नेणार म्हणून माझी उमेदवार. सोयीनं जी सातत्यानं हिंदुत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो ही गोष्ट दुर्दैवी आहे. माती, माता आणि मातृभूमी यासाठी सदैव तत्पर असणारा हा प्रत्येकजण हिंदू आहे. तो जन्मानं असावा, तो कर्मानं असावा. आणि मला वाटतं या जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणाकडे वळवून महागाई, बेरोजगारी या प्रश्नांकडून लक्ष हटवण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न सातत्यानं केला जातो. हे बघा, ही वस्तुस्थिती की आदरणीय पवारसाहेबांवर बोलल्यानंतर अनेकांना त्याची प्रसिद्धी मिळते असं अनेकांना वाटतं. तर टी आर पीसाठी ते हा विचार करताय, पण सातत्यानं जी व्यक्ती गेली 55 वर्ष अव्याहतपणे समाजासाठी देशासाठी झटते, आज वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा सातत्यानं देशहिताचा आणि शाश्वत विकासाचा जी व्यक्ती विचार करते त्यांच्याविषयी अशा पद्धतीची टीका करणं मला वाटतं सूर्यावर ठुंकणं आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.